ती म्हणजे पीओपींच्या गणेश मूर्तींवर बंदी कधीपासून असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारसमोर उपस्थित केलाय. 3 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सुद्धा राज्य सरकारला दिले. राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं, मात्र अंमलबजावणी करत नाही. पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा राज्य सरकारनं शेजारील राज्यांकडून शिकावं. कर्नाटकामध्ये पीओपी मूर्तीकरिता 5 लाखांचा दंड आहे. पर्यावरणवाद्यांसह शाडू मूर्तीच्या मूर्तीकारांचा या याचिकेतून हायकोर्टामध्ये त्यांनी आरोप दाखल केलेला आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, पीओपीच्या गणेश मूर्तींवरती बंदी कधीपासून असा थेट सवाल जो आहे तो हायकोर्टानं राज्य सरकारसमोर उपस्थित केलाय, काय अपडेट? गार्गी, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो, पण याचं सगळ्यात जास्त मोठं लोण जर कोणतं म्हणता येईल तर ते महाराष्ट्रात असतो. आणि याचमुळे महाराष्ट्रात गणेशोत्सव आटोपल्यानंतर ज्यावेळेस त्या पीओपीच्या मूर्ती या सगळ्या विसर्जित केल्यानंतर समोर येत असतात, त्यामुळे पर्यावरणाची हानी जी मोठ्या प्रमाणावर होत असते. आणि याचमुळे या दाखल याचिकेवर दरवर्षी ही याचिका येते, दरवर्षी ही सुनावणी होते. पर्यावरणवादी आणि शाडू मारुतीच्या मूर्तीकारांनी ही एकत्रित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्तींनी स्वतः अत्यंत गांभीर्याने हा विषय घेतलाय. कर्नाटक राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी केली जाते तिथे महाराष्ट्र सरकार कमी का पडतंय, हा खडा सवाल राज्य सरकारला त्यांनी विचारलाय. कधीपासून पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी घालणार हा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राज्य सरकारला सुद्धा 3 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करावी सांगणार, कारण हायकोर्ट जर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधामध्ये हायकोर्ट थेट आदेश देऊ शकतं. बघूया या 3 आठवड्यामध्ये खरोखर पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकार काही निर्णय घेत आहे का. गार्गी, नक्कीच प्रशांत, अगदी गणपती काही महिन्यांवर काही दिवसांवर येऊन ठेपलेत आणि यामध्ये आता सरकारची जी भूमिका असणार आहे ती पाहणं महत्वाचं ठरेल. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.